कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात नाशिक जिल्ह्यात मालेगाव हॉटस्पॉट ठरलं होतं। आता कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जातीये। पुन्हा कोरोनाचा उद्रेक होऊ नये यासाठी प्रशासनातर्फे करण्यात आलेल्या तयारीची जिल्हाधिकारी सूरज मांढरेंनी पाहणी करून आढावा घेतलाय। कोरोनाची जर दुसरी लाट आली तर तिचा मुकाबला करण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचं जिल्हाधिकारी सूरज मांढरेंनी सांगितलंय। मालेगावमध्ये साधारणपणे दुसऱ्या लाटेच्या संदर्भात काय तयारी करता येईल याबद्दल महानगरपालिकेमध्ये जाऊन सविस्तर आढावा घेतला। त्यामध्ये महापालिका प्रशासन, पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन आणि इतर सर्वच आरोग्य प्रशासन या सगळ्याचे कर्मचारी अधिकारी उपस्थित होते। साधारणपणे मागच्या लाटेमध्ये आलेला अनुभव आणि ते हाताळत असताना आपल्याला काय काय त्यामध्ये सुधारणा अजून करता येतील या पद्धतीने आपण चर्चा केली। असं दिसून येतं की मागच्या वेळेला 1235 पेशंट्स हा सगळ्यात हायेस्ट आकडा मालेगावमध्ये होता। एका दिवशी 1235 रुग्णांवर उपचार सुरू होते आणि आता आम्ही विचार असा करतो की त्याच्या दुप्पट जरी पेशंट झाले यावेळेला तरीसुद्धा आपण काय पद्धतीने उपचार करू शकू किंवा आपली तयारी तशी आहे का। तर असं दिसून येतं की व्हेंटिलेटरच्या बाबतीत आपली तयारी खूप चांगली आहे, कारण साधारणपणे 1 ते 1.5% लोकांना व्हेंटिलेटर लागतात। आपण अगदी दुप्पट जरी धरलं 3% आणि पेशंटची संख्या पण दुप्पट धरली तर ती साधारण 2500 होते आणि त्याच्या 1.5% धरले तर साधारण 40-50 व्हेंटिलेटर आपल्याला पाहिजेत, परंतु प्रत्यक्षात 79 व्हेंटिलेटर्स आपल्याकडे इथे आहेत। ऑक्सिजनेटेड बेड जे आहेत ते साधारणपणे आपण 10% पेशंटपर्यंत धरतो, परंतु आपण 20% लोक ज्यांना जरी लागतील असं धरलं तर साधारण 500 बेड्स पाहिजेत, तर तेवढे 500 बेडसुद्धा आता सध्या अस्तित्वात आहेत। सहारा हॉस्पिटलमध्ये आहेत, MSGमध्ये आहेत। आणि घरी किती पेशंट ठेवू शकतो किंवा CCCमध्ये किती आणावे लागतील तर साधारण तो आकडा आपण 2000 जरी धरला तर तेवढी व्यवस्थासुद्धा मालेगावमध्ये आहे। त्यामुळं पूर्वतयारीच्या दृष्टीने आपली तयारी ही एक चांगली आहे। रेमडेसिवीर औषधं देखील उपलब्ध आहेत, ऑक्सिजनचा पुरवठा खूप मुबलक आहे। साधारणपणे 250 सिलेंडर्स लागतील असा अंदाज आहे, परंतु 500 जास्त सिलेंडर्स आहेत। आपल्या जिल्ह्याचंसुद्धा ऑक्सिजनचं उत्पादन जे आहे आता ते 74 मेट्रिक टनपर्यंत पोचलेलं आहे, जेव्हा आज प्रत्यक्षात फक्त 10 मेट्रिक टन वापर होतो आहे। ह्या सगळ्या गोष्टी आपण आढावा घेतला असताना असं दिसतं की आपली तयारी चांगली आहे, परंतु या दुसऱ्या लाटेबद्दल जे काही चर्चा केली जाते की ह्याची व्याप्ती किती असणार तीच अजून नक्की नसल्यामुळे खूप मोठी जर का तिची जर रुग्णसंख्या खूप जास्त वाढणार असेल, म्हणजे दुप्पट तिप्पटपेक्षा जास्त होणार असेल, तर पुन्हा आपल्याला खूप मोठं फायर फायटिंग करावं लागेल। म्हणून मी मगाशी पण सर्वांना विनंती हीच केली की लोकांचं प्रबोधन जास्तीत जास्त होणं गरजेचं आहे, थोडं त्यांच्यावरती थोडं एन्फोर्समेंट पण वाढवणं कायद्याची गरजेचं आहे, कारण असं गृहीत धरून चालणार नाही आपल्याला की मागच्या वेळेला आपण कोरोनाबाधित झालो म्हणजे पुन्हा होणार नाही, किंवा मागच्या वेळेला साधारणपणे 6-7 हजार लोक बाधित झाले म्हणजे आता तेवढेच होतील, कदाचित यावेळेला अधिक गंभीर पण परिणाम होऊ शकतात। म्हणून नागरिकांनीसुद्धा काही बंधनं पाळणं गरजेचं आहे, हे माझं सर्वांनाच आव्हान पण आहे। आणि त्यातूनही मागच्या वेळच्या अनुभवातून आता शिकून बऱ्याच चांगल्या गोष्टी आपल्याला समजलेल्या आहेत, त्याचा सगळ्याचा वापर करून आपण हे लाट वगैरे जी आहे ती सगळी फेस प्रॉपरली करू। या बैठकीत अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम, उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा, आयुक्त दीपक कासार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांच्यासह इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते। जागर जनस्थानसाठी अमीन शेख।